राज्य निवडणूक आयोगाकडून एक ऑगस्ट पासून निवडणूक ओळखपत्रांची छाननी मोहीम सुरू होणार आहे तत्पूर्वी गेल्या महिन्यापासून जिल्हा निवडणूक कार्यालयानं ओळखपत्रांची छाननी सुरू केली आहे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात समान छायाचित्र असणारी सत्त्याण्णव हजार ओळखपत्र आढळली असून त्यापैकी बत्तीस हजार दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत तर पाच हजार नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू होईल या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक ओळखपत्रांची छाननी मोहीम एक ऑगस्ट पासून हाती घेतली आहे राज्यात वीस लाख दुबार मतदार आढळल्यामुळं मतदार यादी निर्दोष आणि परिपूर्ण होण्यासाठी ही मोहीम सुरू झाली असली तरी कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून मे महिन्यापासूनच निवडणूक ओळखपत्रांची छाननी सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र मतदारांची संख्या एकतीस लाख चोपन्न हजार नऊशे आहे त्यामध्ये सोळा लाख सोळा हजार सहाशे एकोणीस तर स्त्री मतदारांची संख्या पंधरा लाख अडतीस हजार एकशे नव्वद आहे तृतीयपंथी मतदार एकशे सोळा आहेत जिल्हा निवडणूक कार्यालयानं मे महिन्यापासून सुरू केलेल्या मतदार ओळखपत्र छाननीमध्ये आज अखेर सत्त्याण्णव हजार नऊशे सात ओळखपत्रांवर समान छायाचित्र आढळली आहेत त्यापैकी अंती बत्तीस हजार सातशे एकोणनव्वद निवडणूक ओळखपत्र रद्द करण्यात आली आहेत तर अंती दुरुस्त केलेल्या मतदारांची संख्या पाच हजार पाचशे छत्तीस आहे ओळखपत्रांची छाननी यापुढेही सुरू राहणार असून वगळण्यात येणाऱ्या दुबार निवडणूक ओळखपत्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे